ओके, गुड इव्हनिंग टू ऑल. आज आपण पाहणार आहोत डेटा स्ट्रक्चर युझिंग सी मधून सिलॅबस मधील प्रॅक्टिकल नंबर 4, दॅट इज परफॉर्म सी प्रोग्राम फॉर बबल सॉर्ट अल्गोरिथम. इन प्रिवियस सेशन वी कवर्ड बायनरी सर्च अल्गोरिथम बाय युझिंग सी प्रोग्राम, राईट? सो नाव आवर टुडेज सेशन इन दिस सेशन we implement a one C program on bubble sort algorithm. तर bubble sort algorithm technique काय आहे ते जर आपल्याला अगोदर एक आयडिया पाहिजे की bubble sort technique कसं implement करतो. Sorting means what? We can sort the elements from smallest to largest in ascending order or from largest to smallest in descending order. बट बेसिकली सॉर्टिंग म्हटलं की आपल्याला असेंडिंग ऑर्डरच वाटते. बट सॉर्टिंग हॅज टू टाईप्स, असेंडिंग अँड डिसेंडिंग. सपोज माय ॲरे कंटेंट्स दीज फोर इलिमेंट्स. सपोज माय इलिमेंट्स आर 5, देन 4, देन 1 अँड देन 2. ओके, दीज आर फोर इलिमेंट्स स्टोअर्ड इनसाइड आवर ॲरे. सो फर्स्ट वी हॅव टू अप्लाय बबल सॉर्ट अल्गोरिधम टू सॉर्ट दीज फोर इलिमेंट्स बाय युझिंग बबल सॉर्ट अल्गोरिदम. सो फर्स्ट आपल्याला एन ची व्हॅल्यू माहिती पाहिजे. एन मीन्स वॉट? नंबर ऑफ इलिमेंट्स. हिअर नंबर ऑफ इलिमेंट्स आर 4. अँड देन कॅल्क्युलेट युअर पासेस व्हॅल्यूज. ओके, एक पासेसची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागते. हाऊ टू कॅल्क्युलेट? पासेस इज इक्वल टू एन मायनस 1, दॅट इज 4 मायनस 1 इज इक्वल टू 3. ओके, तर तीन पासेस कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला हा जो डेटा आहे तो बबल सॉर्टने आपण सॉर्ट करू शकतो. तर बबल सॉर्ट अल्गोरिदम कसा इम्प्लिमेंट होतो, त्याच्या वेगवेगळ्या स्टेप्स काय आहेत, त्याचा सी कोड काय आहे, ॲडव्हान्टेजेस काय आहेत, डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत, टाईम कॉम्प्लेक्सिटी काय आहे, याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ मी चॅनेलच्या डेटा स्ट्रक्चर प्लेलिस्टमध्ये टाकलेला आहे. तर हा प्रोग्रॅम पाहण्याच्या अगोदर तुम्ही तो पाहिलेला असेल तर तुम्हाला आजचा प्रोग्रॅम बेटर वेने समजेल. बट काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही अगोदर अल्गोरिदम पहा आणि नंतर हा व्हिडिओ इथे स्टोअर्ड राहणार आहे, तो तुम्ही पाहू शकता. ओके, तर अगोदर आपल्याला अल्गोरिदम माहीत असणं गरजेचं आहे. सो हियर वी रिक्वायर 3 पासेस. सो पास 1, हियर माय पास 1, देन कॅल्क्युलेट युअर पास 2, हिअर माय पास 2, अँड देन कॅल्क्युलेट युअर पास 3. ओके, वॉट इज द फर्स्ट स्टेप ऑफ पास 1? राईट डाऊन युअर ऑल इलेमेंट्स 5, देन 4, देन 1, अँड देन 2. सो इनसाइड पास 1 वी हॅव टू कम्पेअर नियरेस्ट ऑर ॲडजसंट इलेमेंट्स टुगेदर. सो कम्पेअर 5 विथ 4. हिअर 4 इज स्मॉलर दॅन 5, देन एक्सचेंज दीज टू व्हॅल्यूज. सो 4 पहिल्यांदा येईल, त्यानंतर 5, देन 1 ॲज इट इज, अँड देन 2. देन नेक्स्ट फर्स्ट स्टेपला आपण फर्स्ट आणि सेकंड नंबर कम्पेअर केला. आता आपल्याला सेकंड आणि थर्ड नंबर कम्पेअर करायचा आहे, 5 अँड 1. सो नाव कम्पेअर धीस. अगेन 1 इज स्मॉलेस्ट, सो 4, 5 च्या प्लेसला 1 येईल, देन 1 च्या प्लेसला 5, अँड 2 सेम प्लेसला असेल. देन नेक्स्ट इन फर्स्ट स्टेप फर्स्ट 2 नंबर, इन सेकंड स्टेप सेकंड अँड 1, हिअर 2, अँड दिस इज 5. सो अवर पास 1 इज कम्प्लिटेड नाव. सो नाव गो फॉर पास 2, कॉपी दिस स्टेप ऑफ लास्ट स्टेप ऑफ पास 1 अँड हिअर पेस्ट इट इन साइड पास 2's फर्स्ट स्टेप. सो दिस इज माय पास 2's फर्स्ट स्टेप. सो नाव अगेन कम्पेअर फ्रॉम फर्स्ट नंबर विथ नेक्स्ट नंबर, दॅट इज 4 अँड 1. अगेन 1 इज स्मॉलेस्ट, सो 1 आणि 4 एक्सचेंज होतील अँड अदर नंबर्स आर सेम. देन नाव नेक्स्ट 4 अँड 2 कम्पेअर करा, देन 2 अँड 4 एक्सचेंज होतील. सो 1, 2, 4 अँड 5. अँड नाव 4 अँड 5 कम्पेअर केल्यानंतर आपल्याला सेम रिझल्ट मिळेल. सो 1, 2, 4, 5, राईट? सो हिअर माय लिस्ट इज सॉर्टेड इन
past to last stage. But here we have to calculate total number of passes are 3. तर तुम्हाला पासेस 3 पर्यंत कॅल्क्युलेशन दाखवायचे सोडवलेलं तरच तुम्हाला असा क्वेश्चन आला तर पूर्ण मार्क्स मिळू शकतात. सो हियर आय रिटर्न लास्ट स्टेज ऑफ माय पास 2 1 2 4 5 देन अगेन कंपेयर युअर फर्स्ट नंबर विथ सेकंड नंबर नो एक्सचेंज सो राईट डाऊन अगेन देन सेकंड नंबर विथ थर्ड नंबर नो एक्सचेंज राईट डाऊन अगेन अँड थर्ड नंबर विथ फोर्थ नंबर नो एक्सचेंज राईट डाऊन अगेन. सो अशा पद्धतीने तुम्ही या पासेसचं आउटपुट लिहू शकता. ओके, नाउ नेक्स्ट. आता आपल्याला याचा प्रोग्राम इम्प्लिमेंट करायचा आहे तर याच्याशी रिलेटेड जो सी प्रोग्राम आहे सी प्रोग्राम आपल्याला आता इम्प्लिमेंट करायचा आहे. ओके, सो आपल्याला काय लागणार आहे. फर्स्ट रिक्वायरमेंट वी रिक्वायर वन ॲरे, राईट. सो क्रिएट न्यू सोर्स फाईल अँड हियर डिक्लेअर युअर हेडर फाईल फर्स्ट हॅश इन्क्लूड stdio.h हेडर फाईल. ओके, देन आवर व्हॉइड मेन बिकॉज आवर प्रोग्राम एक्झिक्युशन स्टार्ट्स फ्रॉम मेन फंक्शन सो वी हॅव टू इन्क्लूड वन मेन फंक्शन इन एव्हरी सी प्रोग्राम. सो नाऊ डिक्लेअर युअर ॲरे. So here I declare my array int a having some elements. Suppose my array contains 5 elements. So here apan directly array la values deuya. Tar array kay ahe, array che konte konte operations perform karayche, array che types konte, yachyashi hi related ek video mi banavlela ahe. To tumhi first bagha, tyanantar tumhala array cha concept clear hotil. मग तुम्हाला हे प्रोग्राम्स इझिली जाऊ शकतात. ओके, सो हियर ॲट कंपाईल टाईम मी ॲरेच्या व्हॅल्यू असाईन करत आहे, युजरकडून घेत नाही आहे. आपण युजरकडून सुद्धा घेऊ शकता बट इन टुडेज सेशन आपण या पद्धतीने प्रोग्राम पाहणार आहोत की आपण डायरेक्टली प्रोग्राम थ्रू ॲरेच्या व्हॅल्यूज देणार आहोत. सो माय फर्स्ट व्हॅल्यू इज 23 देन 14 देन 29 देन 11 and then 1. Okay, at the end give semicolon. So here my array name is A having size 5 elements and my 5 elements are 23, 14, 29, 11 and 1. Okay, so now next. त्यानंतर आपल्याला काय काय व्हेरिएबल लागणार आहेत ते आपण अगेन तिथे त्या पॉइंटला येऊन डिक्लेअर करावे लागतील कारण व्हेरिएबल डिक्लेअर केलेले नसतील आपण डायरेक्टली यूज करत असू तर आपल्याला प्रोग्राममध्ये एरर्स येतात. सो फर्स्ट डिक्लेअर युअर व्हेरिएबल अँड देन यू कॅन यूज युअर व्हेरिएबल्स. सो फर्स्ट आपण हा ॲरे प्रिंट करूया आणि युजरला सांगूया की बिफोर सॉर्टिंग तुमच्या ॲरेमध्ये हे इलिमेंट आहेत. ओके, सो हियर आय यूज वन प्रिंट ॲफ कोटेशन. इन साईड कोटेशन यू कॅन गिव्ह युअर मेसेज सो स्लॅश एन फॉर न्यू लाईन. And here I mention one message, array elements before sorting. Okay, array elements before sorting is equal to and at the end semicolon. Okay, in my array there are 5 elements. So 5 time aplyala printf print karava lagel, call karava lagel. So instead of calling 5 time printf one by one, you can put your printf inside for loop. So for loop can execute 5 times printf and it prints your all 5 values which are stored inside your array. तर ॲरे मध्ये ज्या 5 व्हॅल्यूज स्टोअर्ड झालेल्या आहेत त्या आपल्याला 1 by 1 प्रिंट करायच्यात तर आपल्या फॉर लूप यूज करू शकतो. ओके, फॉर लूप घेतलाय, फॉर लूप देन फॉर लूप हॅज इट्स ओपन क्लोज करली ब्रॅकेट. सो आपल्याला ॲरेची इंडेक्स कुठून स्टार्ट होते, झिरो पासून. तर झिरो इंडेक्सला कोण स्टोअर्ड आहे, 23. नेक्स्ट वन इंडेक्सला 14, सेकंड 29, थर्ड 11 अँड फोर्थ 1. म्हणजे ॲरेचे जेवढे इलिमेंट्स असतील त्याच्यापेक्षा एकने इंडेक्स तुमची लेस असते बिकॉज इंडेक्स इज स्टार्ट्स फ्रॉम झिरो.
सो इंडेक्स साठी एक व्हेरिएबल लागेल आपल्याला. सो हियर आय डिक्लेअर वन व्हेरिएबल फॉर इंडेक्स आय. सो बिफोर यूज डिक्लेअर युअर व्हेरिएबल फर्स्ट. सो हियर आय डिक्लेअर माय व्हेरिएबल फर्स्ट अँड देन आय कॅन यूज इट इनसाइड फॉर लूप. सो हियर माय फॉर लूप हॅज थ्री पार्ट्स, कोटेशन कोटेशन सॉरी सेमिकोलन सेमिकोलन. हियर गिव युअर आयज व्हॅल्यू. हियर इंडेक्स स्टार्ट्स फ्रॉम झिरो, सो माय आय व्हेरिएबल इनिशियलाइज विथ झिरो. देन नेक्स्ट वन इज कंडिशन. तर आयची शेवटची व्हॅल्यू काय असणार आहे? 0, 23, 1, 14, 2, 29, 11, 3 and 4, 1. So my I is less than 5 always. Okay. You can write the condition as I is less than equal to 4 also. Meaning is same, but here two operators are used and here one operator is used. So it requires less time than this. So आपण आय इज लेस दॅन 5 यूज करणार आहोत. आणि एका दोन इंडेक्समध्ये कितीचा डिफरन्स आहे? 1 चा. सो आय प्लस प्लस. सो नाव आपल्याला काय करायचे? ॲरेचे इलिमेंट प्रिंट करायचे. सो यूज प्रिंट एफ. प्रिंट एफ हॅज टू पार्ट्स, कोटेशन अँड कॉमा. इफ यू वॉन्ट टू प्रिंट ओनली मॅसेज यू कॅन यूज कोटेशन पार्ट ओनली. इफ यू वॉन्ट टू प्रिंट व्हॅल्यू फ्रॉम द मेमरी लोकेशन देन we require two parts, quotation and after comma. So here I want to print values which are stored inside array. Here my array data type is integer. So to print integer values in C programming, we require format specifier and integer format specifier is %d. If instead of integer, if there is an float, then you can use %f. Instead of float, if there is an char data type, then you can use %c. Okay, it depends on your data type. So values are stored inside array. So put your array name and inside square bracket, put your index value. So one by one index values are printed now. Okay, here I save my program. Okay. For to print one value on new line, so use slash n. So here I save my program. Here I use bubble name and here select C source file. Now save your program and then compile it. If there is any error, then it does not execute. First we have to solve all the errors. No errors are there. So now execute your program. So here my array is printed 23, 14, 29, 11 and 1. Okay, these are my array elements and here I printed all the elements by using printf. Okay, now program is completed. Now we have to perform or we have to follow all the bubble sort algorithm steps one by one. Then we can sort all the array elements which are stored inside the array. These are 23, 14, 29, 11 and 1. ओके, तर ते आपल्याला आता सॉर्ट करायचे आहेत. ओके, नाव सॉर्ट दिस इलेमेंट नाव. नेक्स्ट, आता आपल्याला बबल सॉर्ट अल्गोरिदम फॉलो करायचा आहे. तर बबल सॉर्टची आपण स्टेप्स पाहिल्या की माझा जो ॲरे आहे त्याला नंबर ऑफ पासेस किती लागत आहेत. जेवढे इलेमेंट असतील त्याच्यापेक्षा एकने पास कमी आहे. म्हणजेच काय? Here my number of elements are 4 and we require passes 3, right? So here declare your passes values. So here I use I variable, same I variable for passes. So for loop, one for loop for passes. So this is for passes. So here I write down one comment for passes. Okay, this is for loop, so it has again open close curly bracket. So this for loop contains open close curly bracket and whatever the code I want to use, then I can put this code inside this for loop. So this for loop represent passes and next we require next pass for loop for elements. So this another inner for loop for elements. Okay. तर असे फॉर दोन फॉर लूप तुम्हाला प्रत्येक सॉर्टिंगच्या प्रोग्राममध्ये लागतील, एक पासेससाठी आणि एक इलेमेंटसाठी. सो नाव परफॉर्म युअर प्रोग्राम.
perform your algorithm. So here this for loop represent passes, and how many passes we require here? Here there are total 5 elements are there, so we require 4 number of passes. Kiti passes lagtil? 4, because passes are less than 1 number of element. Here number of elements are 5, so 5 minus 1 we require 4 passes. And suppose my pass value is start from 0, so here I write down the 1 0, then I is less than, how many passes we require? 4 passes, sir. So here काय वैल्यू येणार इथे इज लेस दॅन इक्वल टू 3. ओके, इन्स्टेड ऑफ लेस दॅन इक्वल टू 3 यू कॅन यूज लेस दॅन 4, बिकॉज इट स्टार्ट्स फ्रॉम 0. सो पासेस व्हॅल्यूज आर, पहिला पासची व्हॅल्यू काय असणार आहे? 0, सेकंड पास 1, थर्ड पास 2, फोर्थ पास 3. सो कंडिशन काय सांगते की माझ्या आय व्हेरिएबलची व्हॅल्यू इट शुड बी ऑलवेज लेस दॅन 4. So you can write down your condition in this format also. Also you can write down this condition like this. I is less than equal to 3, because my last value is 3 and it also less than 3. Okay. And next one, difference between two passes 1. So here we require I plus plus. So it is very simple. First for loop passes, second for loop for elements. सो आता नेक्स्ट फॉर लूप आपल्याला इलिमेंटसाठी यूज करायचा आहे. म्हणजे काय? ॲरेचे जे इलिमेंट्स आहेत ते आपल्याला आता सॉर्ट करायचे आहेत. ओके, सो नाव सॉर्ट युअर इलिमेंट्स. फर्स्ट वी हॅव टू कम्पेअर बोथ ॲडजसंट इलिमेंट्स टुगेदर, देन वी विल गेट रिझल्टंट सॉर्टेड ॲरे. सो नाव हिअर माय ॲरे नेम इज ए, राईट? सो वी रिक्वायर वन अनादर व्हेरिएबल for compare to adjacent elements, so here I use j. So before using declare first, so here after I declare my j variable. So here I declare my j variable here, and now use this here. So array index start from 0, so my j starts from 0, semicolon, j is less than equal to. आता इथे काय कंडिशन घ्यावी लागेल ते आपल्याला पाहायचे. तर आता इथे बघा, हा जो पहिला पास होता त्यामध्ये आपण काय केलंय? फर्स्ट आणि सेकंड नंबर कम्पेअर केला, त्यानंतर म्हणजे वन टाइम कम्पॅरिझन झाली पहिल्या पासमध्ये. इथे सेकंड आणि थर्ड नंबर कम्पेअर केला, टू टाइम कम्पॅरिझन. हिअर 3 टाइम कम्पॅरिझन. म्हणजे पास 1 मध्ये किती वेळा कम्पेअर करतोय आपण? कम्पेअर 3 टाइम्स, राईट? 3 टाइम कम्पॅरिझन केलेली आहे, आणि ॲट दी एंड आपल्याला 5 मिळालेला आहे. म्हणजे पहिल्या पासमध्ये तुमचा जो लार्जेस्ट इलिमेंट आहे तो तुमच्या शेवटच्या पोझिशनला फिक्स होतो. मग तुम्ही बबल सॉर्ट कसाही करा, तुमचा जो लार्जेस्ट इलिमेंट असेल तो पहिल्या पासच्या एंडला शेवटच्या पोझिशनलाच जातो. तुम्ही किती इलिमेंट घ्या, 100 घ्या, 1000 घ्या आणि सॉर्ट करा, तर पहिल्या पासमध्येच तुमच्या शेवटच्या स्टेजला तुमचा लार्जेस्ट इलिमेंट सॉर्ट झालेला असेल शेवटच्या पोझिशनला. मीन्स हिअर कम्पॅरिझन रिक्वायर्स 3. आता पास 2 मध्ये आपण या 5 कम्पेअर करणार नाहीये, राईट? कारण त्याची फिक्स पोझिशन मिळालेली आहे. सो हिअर आय कम्पेअर 1 टाइम, 2 टाइम, राईट? 2 टाइम आपण कम्पॅरिझन केलेलं आहे. नेक्स्ट 5 सोबत कम्पेअर करायचं नाहीये. सो हिअर वी रिक्वायर कम्पॅरिझन व्हॅल्यू, कम्पॅरिझन कम्पेअर्ड इट 2 टाइम ओनली. दुसऱ्या पासमध्ये या 4 पोझिशन फिक्स झाले, म्हणजे सेकंड लार्जेस्ट नंबर जो असेल ॲरे मधला त्याची पोझिशन फिक्स होते, आणि थर्ड पास म्हणजे थर्ड पा लार्जेस्ट व्हॅल्यू तुमची फिक्स होते जी आहे 2. म्हणजे इथे फक्त कम्पॅरिझन किती टाइम होणार आहे? 1 टाइम कम्पॅरिझन इज रिक्वायर्ड. म्हणजे हे प्रोग्रॅमसाठी तुम्हाला सॉल्व्ह करायला दिलंय एक्झाममध्ये, तर तुम्हाला अशाच पद्धतीने लिहायचं आहे. ओके, बट प्रोग्रॅमिंगमध्ये व्हाय वी कम्पेअर अगेन अँड अगेन विथ फिक्स पोझिशन व्हॅल्यू, राईट? हिअर माय 5 पोझिशन इज फिक्स नाव आफ्टर पास 1, सो डोंट कम्पेअर इन पास 2.
Here my 4 position is fixed now in pass 2. So don't compare in pass 3 again. We have to concentrate remaining values only. So in pass 1, 3 time comparison, pass 2, 2 time comparison, and pass 1, 1 time comparison. Okay, so my condition is j is less than equal to 3 minus I. Okay. तर जी आय व्हेरिएबलची व्हॅल्यू असेल ती आपण मायनस करणार आहोत आणि तेवढ्या नंबर ऑफ टाइम तो एक्झिक्यूट होईल अँड हियर जे प्लस प्लस. ओके सो नाउ नेक्स्ट आता आपल्याला दोन व्हॅल्यूज कंपेअर करायच्या आहेत. आता पास वन पाहूया, 5 आणि 4 हे कंपेअर करायचे आहेत म्हणजे माझी सेकंड व्हॅल्यू जी आहे ओके ती ग्रेटेस्ट असेल म्हणजे माझी फर्स्ट व्हॅल्यू इथे ग्रेटेस्ट दिसते, सेकंड व्हॅल्यू स्मॉलेस्ट दिसते. म्हणजे ए ऑफ जे म्हटलं तर ए ऑफ जे म्हणजे जेची व्हॅल्यू 0 आहे 5 आणि पुढचं लोकेशन ऍक्सेस करायचं असेल तर ए ऑफ जे प्लस 1 म्हणजे 0 + 1 आपल्याला तिथे 4 मिळतोय. मग मी लिहिणार इथे दोन ऍडजसंट एलिमेंट साठी इफ ए ऑफ जे इज ग्रेटर दॅन ए ऑफ जे प्लस 1 म्हणजे दोन ऍडजसंट एलिमेंट आपल्याला कम्पेअर करायचे. आणि जर ही कंडिशन ट्रू असेल तर आपल्याला स्वॅपिंगचा कोड इथे मेन्शन करावा लागेल म्हणजे ते दोन नंबर आपल्याला एक्सचेंज करावे लागतील. वी हॅव टू एक्सचेंज दीज टू नंबर्स. ओके ओके नाउ कंपेअर युअर टू ऍडजसंट एलिमेंट्स. हिअर माय जे व्हॅल्यू इज 0 सो ऍट द 0 पोझिशन 5 इज स्टोअर्ड. आय वॉन्ट टू कम्पेअर इट विथ नेक्स्ट व्हॅल्यू दॅट इज 4 सो इट इज स्टोअर्ड इन साईड फर्स्ट इंडेक्स. सो हिअर आय रिटर्न ए ऑफ जे मीन्स ए ऑफ 0 ए ऑफ जे प्लस 1 मीन्स 0 + 1 1 म्हणजे ए ऑफ 0 लोकेशन कम्पेअर विथ ए ऑफ 1 लोकेशन. मग अशाच पद्धतीने हा फॉर लूप अगेन अँड अगेन एक्झिक्यूट होईल आणि जे ची व्हॅल्यू तो इन्क्रिमेंट करत राहील वेन दिस कंडिशन इज ट्रू. ओके सो नाव स्वॅप युअर टू व्हॅल्यूज टुगेदर. सो वी रिक्वायर थर्ड व्हेरिएबल म्हणजे दोन व्हॅल्यू आपल्याला एक्सचेंज करायच्या असतील तर आपल्याला तिसरा व्हेरिएबल लागतो. राईट, माझ्याकडे दोन डब्यांमध्ये दोन लाडू आहेत, मला ते एक्सचेंज करायचे आहेत एका डब्यातून दुसऱ्या डब्यात, तर आपल्याला तिसरा डबा घ्यावा लागेल. त्यामध्ये पहिल्या डब्यातला लाडू तिसऱ्या डब्यात ठेवावा लागेल आणि दुसऱ्यातला पहिल्यात आणि तिसऱ्यातला अगेन दुसऱ्यामध्ये, म्हणजेच तेच आपल्याला फॉलो करायचं. सो वी रिक्वायर वन टेम्पररी व्हेरिएबल. सो हिअर माय व्हेरिएबल नेम इज टेम्प. सो बिफोर युझिंग डिक्लेअर फर्स्ट. सो हिअर आय डिक्लेअर माय टेम्प व्हेरिएबल. ओके प्रोग्राम कसे करायचे, ज्यावेळी तुम्हाला व्हेरिएबल लागतोय त्यावेळी तुम्ही तिथे जाऊन डिक्लेअर करायचे. तुम्ही पाठांतर करता प्रोग्रामचं आणि हे असं पाठ करायला पाहता, इंट ए ऑफ 5 मग ॲरेचे एलिमेंट डिक्लेअर करायचे, इंट मग 3 व्हेरिएबल डिक्लेअर करायचे, आय जे टेम्प. डोंट गो अशा पद्धतीने प्रोग्रॅमिंग कधीच तुमचं परफेक्ट होत नाही. ज्यावेळी तुम्ही असे प्रोग्रॅम टाईप करत असता त्यावेळी तुम्हाला इथे व्हेरिएबल लागतोय ना तेव्हाच डिक्लेअर करा. तुम्ही काय करता, सरांनी दिलाय मॅडमने दिला असा प्रोग्रॅम 1 by 1 line तुम्ही काय करता टाईप करत जाता. सो दिस इज नॉट प्रॉपर वे. सो ज्यावेळी तुम्हाला गरज आहे त्याचवेळी तो डिक्लेअर करायचा. सो तुम्हाला त्याची गरज समजते आणि तुमचा प्रोग्रॅम चुकत नाही. अगेन मी काय केलं होतं की ॲरे क्रिएट केला, ॲरे प्रिंट केला, त्यावेळेस मी रन केला एकदा. पूर्ण प्रोग्रॅम मी अगोदर रन करत नाही कधी, थोडे थोडे पार्ट मी ॲड केले की मी रन करत जातोय प्रोग्रॅम. म्हणजे मला त्या त्या पोझिशनला जर एरर असेल तर लगेच फाइंड आउट होतो. ज्यावेळेस तुम्ही होल प्रोग्राम टाईप करून एक्झिक्यूट करता देन इट इज व्हेरी डिफिकल्ट टू ओव्हरकम युअर एरर्स. ओके सो बेस्ट वे इज एक कोड ॲड केला की रन करून पहा, दुसरा कोड ॲड केला की रन करून पहा. आता आपण एक्सचेंज केला की रन करून बघणार आहे. टेम्प इज इक्वल टू पहिल्यांदा ए ऑफ जेचा एलिमेंट टेम्पमध्ये कॉपी करावा लागेल, त्यानंतर ए ऑफ जे मध्ये पुढच्या पोझिशनचा एलिमेंट कॉपी करावा लागेल जो आहे ए ऑफ जे प्लस 1. राईट, ए ऑफ जे प्लस 1 अँड हिअर नाव का कॉपी युअर ए ऑफ जे प्लस 1 लोकेशनमध्ये त्या व्हॅल्यू काय करायची आहे, टेम्पमध्ये जी व्हॅल्यू असेल
ती आपल्याला इथे कॉपी करायची अँड पुट युअर सेमिकोलन. सो नाव बबल सॉर्ट लॉजिक इज कम्प्लीटेड नाव हियर. एवढं सिम्पल लॉजिक आहे बबल सॉर्टचं, काही अवघड नाही आहे. नाव फॉर लूप कम्प्लीटेड. नाव प्रिंट युअर ॲरे आफ्टर सॉर्टिंग. सो हियर आय कॉपी दिस फर्स्ट कोड, सेम कोड, काय त्याच्यामध्ये चेंज होणार नाही आहे. पेस्ट हियर. नाव प्रिंट हियर आय चेंज दिस मेसेज ॲरे एलिमेंट्स आफ्टर सॉर्टिंग. ओके ॲरे एलिमेंट्स आफ्टर सॉर्टिंग. सेव्ह युअर प्रोग्रॅम अँड नाव कंपाईल इट अँड एक्झिक्यूट नाव. सो हियर वी गेट सॉर्टेड ॲरे इन माय आउटपुट. सो फर्स्ट प्रिंट एफ आपण वन बाय वन जाऊया. सो इथे मला आउटपुट मिळालेलं आहे. फर्स्ट प्रिंट एफने काय केलंय की त्या ॲरेचे एलिमेंट प्रिंट केलेले आहेत. ओके हियर आय डिक्लेअर वन ॲरे हॅविंग सम एलिमेंट्स, देन हियर सम व्हेरिएबल्स आर डिक्लेअर अँड हियर ॲरे एलिमेंट्स बिफोर सॉर्टिंग मेसेज इज डिस्प्ले हियर, राईट. अँड देन हियर या प्रिंट एफने काय केलंय ती पाच व्हॅल्यूज जे आहेत ते इथे वन बाय वन प्रिंट केलेले आहेत. 23, 14, 29, 11 अँड 1. ओके देन नाव नेक्स्ट दिस इज माय लॉजिक ऑफ बबल सॉर्ट. हियर आय यूज दिस कोड फॉर बबल सॉर्ट. बबल सॉर्टने ते व्हॅल्यूज वन बाय वन कम्पेअर करून त्या ॲरेमध्ये त्या त्या पोझिशनला स्टोअर झालेले आहेत आणि नंतर त्या स्टोअर झालेल्या व्हॅल्यूज आपण या प्रिंटेफने आणि फॉरलूपने आपण काय केलेले आहेत एक्झिक्यूट करून प्रिंट केलेले आहेत. सो हियर 1, 11, 14, 23, 29 इज प्रिंटेड. ओके एक छोटा कोड आपण एकदा बघूया. पहिल्यांदा माझे 23, 14, 29, 11, 1 हे एलिमेंट होते. आता बघा ए ऑफ 0 म्हणजे काय, इथे कम्पेअर होणार आहे ए ऑफ जे, जे ची व्हॅल्यू काय 0, म्हणजे 0 लोकेशनला कोण स्टोअर्ड आहे 23. बघा इथे कसं एक्झिक्युशन होत आहे 23. ओके इज ग्रेटर दॅन ए ऑफ जे प्लस 1, जे ची व्हॅल्यू किती आहे 0, 0 प्लस 1 1 14. सो कम्पेअर विथ 14 कंडिशन ट्रू आहे. येस माय फर्स्ट व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन सेकंड अँड हियर आपण कम्पॅरिझन करतोय. 23 इज ग्रेटर दॅन 14 कंडिशन इज ट्रू, गो इनसाइड. तर आपण या कोडमध्ये आलो. ओके ए ऑफ जे, जे ची व्हॅल्यू किती आहे 0 आहे. ए ऑफ 0 लोकेशनला कोण स्टोअर्ड आहे 23 स्टोअर्ड आहे 0 लोकेशनला. ती व्हॅल्यू कुठे कॉपी करायची आहे टेम्पमध्ये. म्हणजे या कोड नंतर माझ्या टेम्प या व्हेरिएबलची व्हॅल्यू किती झालेली आहे 23. नाव नेक्स्ट ए ऑफ जे प्लस 1 ची व्हॅल्यू ए ऑफ जे मध्ये कॉपी करा. जे ची व्हॅल्यू किती आहे 0, 0 प्लस 1 1. ए ऑफ 1 लोकेशनला कोण स्टोअर्ड आहे 14. नाव कॉपी दिस 14 व्हॅल्यू इन दी ए ऑफ जे. ए ऑफ जे, जे ची व्हॅल्यू किती आहे 0, म्हणजे ए ऑफ 0 लोकेशनला की काय व्हॅल्यू गेली 14. नेक्स्ट ए ऑफ जे प्लस 1, जे ची व्हॅल्यू 0 आहे 0 प्लस 1 ए ऑफ 1, राईट ए ऑफ 1. अँड कॉपी दिस व्हॅल्यू कुणाची टेम्प या व्हेरिएबलची. टेम्प मध्ये सध्या काय 23. सो नाव माय 23 इज कॉपीड इन साइड फर्स्ट लोकेशन फर्स्ट इंडेक्स. सो 0 इंडेक्सला काय व्हॅल्यू गेली 14 आणि फर्स्ट इंडेक्सला काय गेली 23. जी अगोदर होती 23 पहिल्यांदा होता आणि 14 सेकंड होता, तर 14 फर्स्ट आलेला आहे आणि 23 सेकंड गेलेला आहे या स्वॅपिंगच्या कोडमुळे. मग अशाच पद्धतीने वन बाय वन तुमचे एलिमेंट्स इथे सॉर्ट होत जातील. तर तुम्ही चेक करून बघा आय ची व्हॅल्यू जे ची व्हॅल्यू घेऊन वन बाय वन एलिमेंट करून पाहिल्यानंतर तुम्हाला तुमचा आन्सर मिळेल. ओके दिस इज द लॉजिक ऑफ बबल सॉर्ट अल्गोरिधम. ओके तर अशा पद्धतीने आपलं फोर्थ प्रॅक्टिकल कम्प्लीट झालेलं आहे. फोर्थ प्रॅक्टिकलमध्ये एवढाच पार्ट आहे. ओके उद्या 8 वाजता मी क्विक सॉर्ट अल्गोरिधम एक्सप्लेन करणार आहे. तर 8 वाजता ज्यांना शक्य असेल मॉर्निंगमध्ये, तर मी 8 वाजता क्विक सॉर्ट अल्गोरिधम एक्सप्लेन करणार आहे लाईव्हमध्ये.
मग तुम्हाला काही विचारायचं असल्यास तुम्ही मला तिथे विचारू शकता. तर उद्या 8 वाजता मी क्विक सॉर्ट अल्गोरिदम शिकवणार आहे लाईव्ह मध्ये येऊन, तर तुम्ही जॉईन होऊ शकता. ओके.